आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सत्तेत कसं जाऊ ह्याच्याकरता आम्ही आजचा हा सर संवाद मिळवला. आगामी निवडणुकीमध्ये कुठल्या समविचारी पक्षांसोबत आपण युती करणार आहात का? आपण काल परवाचीच एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये पाहिला असेल. आमच्या आदरणीय नेत्या प्रदेश अध्यक्षा रेखाता ठाकूर यांनी काँग्रेस संघ युती संदर्भात आमची चर्चा चालू आहे. आम्ही युतीसाठी तयार आहोत असं आपल्याच माध्यमातून त्यांनी आपली प्रक्रिया दिलेली आहे. म्हणून आम्ही सत्तेत आमच्या स्वतःसाठी नव्हे, वैयक्तिकसाठी नव्हे, तर या महाराष्ट्राच्या हितासाठी, शहराच्यासाठी, तालुक्यासाठी, जे हितासाठी, जे सर्वसामान्यांचा प्रश्न मिटवायचा ह्याच्याकरता आदरणीय राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांनी सुद्धा समोरच्या काँग्रेसशी चर्चा करा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा काँग्रेस असेल तर ह्यांनी जर आम्हाला जर विचारलं आणि आम्हाला जर विश्वासात घेतलं तर आम्ही 100%. सर, अनेक वेळा असा प्रकार घडलाय, म्हणजे तुम्ही म्हणताय की युतीची आमची तयारी असते परंतु ते तुम्हाला सोबत घेतील का, काय वाटतं? आमची सत्तेत जाण्यासाठी, लोकांना दिशाभूल करण्यासाठी आमची ही कुठलीच विषय नसतो. सत्ताधारी असतो तो आपल्या माध्यमातून कुठला तरी वेडा म्हणून कार्यक्रम जे करतात की आम्ही वंचित बहुजन आघाडीशी युती करायला तयार आहोत, परंतु ते आमच्याशी युती करत नाहीत. परंतु आम्ही स्वतः युती करायला तयार आहे आता, कारण की जनता आणि आपण आमच्यावरती नेहमी बोलत असता की आपण बी टीम आहात. आता बी टीमचा विषय संपलेला आहे की आता बी टीम ह्या 2 वर्ष पाहिलेले कोण बी टीम आहे, त्यामुळं आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही. आम्ही सत्तेत जायचं लोकांच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, म्हणून आम्ही युती करायला आता तयार आहोत. जर त्यांनी युती जर केली ठीक, नाहीतर आम्ही सक्षम स्वतः आम्ही लढू. सर, उल्हासनगर महानगरपालिका कोणार्क, अपना शहर अपनी बातें.